शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे असं असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व राजकीय घडामोडींवरती बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलाय. बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पंकजा मुंडे भाजपचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांसह भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची धस यांच्या निवासस्थानी उशिरा बैठक संपन्न झाली. या बैठकी दरम्यान पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या, त्या नेमके काय म्हणतायत ते देखील आता पाहूयात. मी हे सगळं टी व्हीतनं पाहते, माध्यमातनं पाहते. मी सकाळपासून ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे याच्यावर मी एवढंच भाष्य करू शकते की याच्यावर कुठलंही भाष्य करण्यासाठी मी तो व्यक्ती नाही. 25 वर्ष सरकार राहील असं सांगण्यात आलं होतं. संजय राऊत वेळोवेळी सांगत होते की हे सरकार 25 वर्ष चालू, याचंही उत्तर 2.5 वर्षामध्ये असं घडतंय कसं बघता, ह्या सगळ्या घडामोडीकडं कसं बघता, याचंही उत्तर मी देऊ शकत नाही कारण हे वाक्य मी म्हटलेलं नाही. भाजप फोडाफोडीचं राजकारण करते असा आरोप केला जातो शिवसेनेकडनं भाजपवरती, असा आरोप त्यांनी केला असं मी काही ऐकव्यात नाही. आज तर दिवसभर मी टी व्ही पाहिला नाही, टी व्हीवर जे पाहिलंय त्याच्यावरून दिसते ते मी पण तुमच्या एवढंच उत्सुकतेने बघते की काय चाललेलं आहे. मात्र पदाधिकारी मेळावा झाला, मेळाव्यामध्ये परत एकदा सूर येतो की ताई तुम्ही परत मुख्यमंत्री. बरं, या सूर्याचं मी काय करू. मला आज माझे जिल्हा परिषदचं रणशिंग मी आष्टीतून फुकलेलं आहे. जिल्हा परिषद आता OBC आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यानंतर लागल्या तर आम्हाला आनंद होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचे ह्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आता बाकी कुठल्याही गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. मी ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेमध्ये हा कुठलाही रोल नसल्यामुळे याच्यावर मी खरंच काय भाष्य करू शकत नाही. ताई एकनाथ शिंदेंनी वर्षावरती प्रस्ताव मांडलेला आहे, मात्र भाजप शिवसेनेबरोबर पुन्हा एकदा जाईल असं वाटतंय. मला वाटतं सर्व मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की हा त्यांचा व्यक्तिगत विषय असल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही. मी म्हणजे एकटी भाजप नाही, त्यामुळे भाजप म्हणजे एक फार मोठी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये जे निर्णय होईल तो झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित प्रवक्त्यांच्या मार्फत सांगितलं जाईल.